नमस्कार मित्रांनो, वामन बुरुळेकर व्लॉग्स या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज बऱ्याच वर्षानंतर, म्हणजे तब्बल 2 वर्षानंतर मी तुम्हाला रत्नागिरी शहरात घेऊन आलो आहे. आत्ता आपण आहोत शिवाजीनगर ते आरोग्य मंदिर ह्या भागामध्ये. आपण चाललोत मारुती मंदिर, व्हाया मारुती मंदिर, सिग्नल असेल तिथे. अगदी आठवडा मार्केटपर्यंत जाऊ आपण, तिथे एक चक्कर मारू बाजारामध्ये आणि पुन्हा रिटर्न येऊ. सो खूप वर्षानंतर, म्हणजे 2 वर्षानंतर जवळजवळ मी रत्नागिरी शहर शूट करतो आहे. मधल्या काळामध्ये जे माझे जुने 2 व्लॉग होते शहराचे, त्यावर प्रचंड कमेंट आले आणि त्यामध्ये बऱ्याचदा लोकांनी विनंतीही केली की तुम्ही पुन्हा एकदा शहराची फेरी मारून आम्हाला दाखवा. पण विशेष काही दाखवण्यासारखं नव्हतं, पण या दरम्यानच्या 2 वर्षामध्ये बरेच बदल झालेत शहरामध्ये. आणि मुद्दा मी तुम्हाला रात्रीचं घेऊन आलो आहे, कारण इथे ही रोषणाई जी दिसते आहे प्रत्येक विजेच्या खांबावर, हे आता रत्नागिरीचं आकर्षण झालं आहे. आणि हे बऱ्याच महाराष्ट्रातल्या शहरांचं आजकाल आकर्षण झालं आहे. हे असं नव्हे की फक्त रत्नागिरीतच आहे, पण त्या दृष्टीने रत्नागिरी थोडीशी बदलली आहे. त्याशिवाय तुम्ही इमारती बघताय, कुठल्याही आजकालच्या आधुनिक काळातल्या शहराचं विकास झाला म्हणजे काय, तर त्या तिथे इमारती उभ्या राहिल्या वगैरे असा एक मापदंड असतो. अर्थात त्यावर अनेक तास चर्चा होऊ शकते, ती वेगळी. मी त्या विषयात जात नाही आता की विकास म्हणजे इमारती का, तर त्या विषयात मी जात नाही. पण आत्ता जे सामान्य लोक असतात त्यांच्यासाठी विकास म्हणजे काय, तर इमारती उभे राहणं, नवीन आउटलेट येणं, हे त्यांच्यासाठी विकास असतो. सो इथे तुम्ही त्या दृष्टीने जर बघाल तर प्रचंड बदल झाला आहे. अगदी KFC पासून ते अगदी क्रोमापर्यंत सगळ्या प्रकारचे शोरूम, सगळ्या प्रकारच्या ज्या सुविधा मोठ्या शहरांमध्ये असतात, हा मारुती मंदिर भाग आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही जर तुम्ही गेली 10 वर्ष 15 वर्ष 20 वर्ष रत्नागिरीत आला नसाल, तर हे मारुती मंदिर आहे, हा भाग आहे. आणि खूप बदलला आहे हा भाग. आत्ता आपण मारुती मंदिरच्या स्टॉपच्या अगदी जवळ आहोत आणि सिग्नल मिळेल आपल्याला. अतिशय आधुनिक प्रकारचा सिग्नल यांनी लावला आहे, अलीकडेच लावलं आहे अर्थात. आणि रस्ते तुम्ही बघताय, 2 वर्षापूर्वी ज्यावेळी ब्लॉक केलेला मला आठवत आहे, त्यावेळी प्रचंड प्रमाणामध्ये खड्डे होते आणि त्यावेळी त्या खड्ड्यांवरच बोलण्यासारखं बरंच काही होतं आणि ते मी त्यावेळी सांगितलं पण होतं. पण आज ती परिस्थिती थोडी बदलली आहे. इथे बघतोय आपण सिग्नल आहे काही सेकंद. मारुती मंदिरचं जे सर्कल आहे त्या भागामध्ये आपण आहोत. समोरून लालपरी गेली आहे आणि मी त्याच विषयावर बोलत होतो की त्यावेळी खड्डे प्रचंड होते आणि त्यामुळे त्या दोन्ही भागामध्ये त्याचा उल्लेख माझ्याकडून झाला असणार, त्या खड्ड्यांचा किंवा रस्ते खराब होते त्या दरम्याने. करोनामध्ये मी एक करोनानंतर जवळजवळ मी एक ब्लॉग केलेला आणि आय थिंक 21-22 दरम्यान एक ब्लॉग केलेला, तर ते दोन्ही ब्लॉग जे होते त्यामध्ये ते खराब रस्ते दिसत होते. पण आज परिस्थिती थोडी वेगळी आहे. अलीकडेच काँक्रिटीकरण काही ठिकाणी झालं आहे, अर्थात तिथे अजूनही बरेच इश्यू आहेत. ते रत्नागिरीकरांना चांगलेच माहिती आहेत काय इश्यू आहेत, ते कसं प्रॉब्लेम होत आहेत, काही लोकांचे अपघातही होत आहेत. पण 2021 किंवा 20 पेक्षा परिस्थिती आता चांगली आहे. त्यावेळी इथे या भागातही प्रचंड खड्डे होते मला आठवत आहे आणि मी याच भागामध्ये ब्लॉग शूट केलेला. तुम्हाला, तुम्ही माझे नियमित जर दर्शक असाल तर तुम्हाला माहिती असेल मी ते ब्रिज दाखवलेलं तुम्हाला वर जे बांधलं आहे ते, आणि त्यावेळी त्या ब्रिजच्या खालून एवढे प्रचंड खड्डे होते की त्याचा मी उल्लेखही केलेला त्यावेळी. पण आता ती परिस्थिती नाही आहे. आता इथे तुम्ही बघताय रस्ता खूप चांगला आहे, अगदी स्मूथली आपण चाललोत, काही प्रॉब्लेम वाटत नाही आहे. आणि इथे अनेक बदल झालेत. तुम्ही माझ्या उजव्या हाताला बघाल तर अनेक नव्या बिल्डिंग झाल्यात, इमारती झाल्यात. त्याची सुरुवात 20 दरम्यान झालेली, 20-21 दरम्याने त्या दोन्ही ब्लॉगमध्ये त्याची सुरुवात झाली असं मी उल्लेखही केलेला असेल. पण ही कामं आज पूर्ण झाली आहेत, बऱ्यापैकी दिसत आहेत. आणि या 5 ते 6 वर्षामध्ये झपाट्याने बदल झालेत शहरामध्ये. मी त्याला विकासच असं म्हणणार नाही, विकासाची डेफिनेशन प्रत्येकाची वेगळी असते, पण बदल झालेत असं तरी म्हणेन. मोठ्या प्रमाणावर बदल झालेत. इथे तुम्ही बघताय या इमारती दोन्ही, इथे तर KFC आता सुरू झालं आहे, डॉमिनोज तर पूर्वी पण होतं. आणि इथे हे जे पूर्वीचं हॉटेल होतं त्याचं स्वरूप बदललं आहे थोडंसं आणि आता हॉटेल रत्नागिरी असं त्याने नाव दिलं आहे. आणि इथे 2-3 रेस्टॉरंट नवीन पण ओपन झाली आहेत. मी आत्ता म्हटलं की विकासाची डेफिनेशन प्रत्येकाची वेगळी असते, अर्थातच. आणि तुम्हाला माहितीच आहे की जुनी जी रत्नागिरी आहे ती आज दिसताना खूप कठीण आहे. फार कमी ठिकाणी, कमी पॉकेट्समध्ये ही राहिली आहे जुनी रत्नागिरी. म्हणजे छपराची, उतरत्या छपरांची घरं हे बघायला तुम्हाला तर गावातच जावं लागेल. फार कमी ठिकाणी, म्हणजे असं म्हटलं की आठवडा मार्केट आणि इथून जरा पुढे गेलात किंवा अगदी मागे आलात नाचणे वगैरे साईडला, तर तुम्हाला त्या प्रकारची घरं दिसतील. पण आता शहर झपाट्याने बदलतं आहे, शहर आधुनिक होतं आहे
आणि जो शहराच्या उपनगराचा भाग आहे, जसं कोकण नगर असेल किंवा कुवारबाव असेल, ही उपनगर म्हणूया आपण आता त्यांना, तर तिथे मात्र अजूनही तुम्हाला तो गावाचा फील येणार, नक्कीच येणार. आणि इथेही रत्नागिरीमध्ये तुम्ही आठवडा बाजाराच्या पुढे गेलात किंवा जे मुख्य मार्केट आहे तिथे गेलात, तिथून जरा पुढे गेलात की तुम्हाला तो फील येईल. बाकी रत्नागिरी झपाट्याने बदलत आहे, तुम्ही आत्ता पण बघताय, आपण आत्ता जेल नाका या परिसरामध्ये आहोत. आणि इथले हे आधुनिक सिग्नल जे बऱ्याच ठिकाणी आजकाल महाराष्ट्रामध्ये दिसत आहेत, कोल्हापूरमध्ये पण तुम्ही बघितले असतील, सोलापूरमध्ये पण बघितले असतील, हे सगळीकडे इन्स्टॉल झालेत आणि इथे इथे झालेत. तुम्ही बघता इथे पूर्णच्या पूर्ण त्या पट्ट्या पेटतात, त्यामुळे पटकन कळतं की कोणता नेमका आधी सिग्नल लागला आहे. पूर्वी ते बघत बसावं लागायचं की अरे सिग्नल कोणता आहे, पण आता इथे पटकन कळतं. आणि सुशोभीकरण पण बऱ्या प्रमाणात झालं आहे इथे, हे तुम्ही बघता इथे आपण आत्ता सिव्हिल हॉस्पिटलच्या समोर आहोत आणि इथे आंबेडकरांचा जो संविधान लिहिल्यानंतर अर्पण करायचा जो सोहळा होता ते त्यांनी तिथे त्याचं हे केलं आहे, रेखाटन केलं आहे आणि फार खूप सुंदररित्या ते केलं आहे. आंबेडकरांच्या पुतळ्याकडून जरा पुढे आल्यावर आत्ता आपण जयस्तंभ या परिसरामध्ये आलोत आणि त्याचंही सुशोभीकरण झालं आहे. सो जयस्तंभ हा जो परिसर आहे तुम्ही बघताय आता बऱ्यापैकी बदलला आहे. गाडीतून उतरून बघितल्यावर तुम्हाला अधिक चांगल्या रीतीने कळेल. आता हे ट्रॅव्हल्स वगैरे यायला लागलेत, हे यातले बरेच ट्रॅव्हल्स जे आहेत ना ते विजयदुर्ग किंवा देवगड या भागातून येतात. सो तिकडूनही ट्रॅफिक असते चालू. आणि बाकी तुम्ही बघाल तर रत्नागिरी ते ट्रॅव्हल आहेत असते पुढे, आपल्याला आठवडा मार्केटमध्ये गेल्यावर कळेल. आता इथे भली मोठी क्रेन आली आहे, त्यासाठी आपल्याला थोडा वेळ द्यावा लागेल. इथे क्रोमा पण ओपन झाला आहे, हे अलीकडची एक रत्नागिरी शहराची एक मोठी अचीवमेंट म्हणूया की क्रोमासारखे शोरूम पण इथे आलेत. आणि तुम्ही माझ्या उजव्या हाताला बघाल तर तिथे क्रोमाचा तुम्हाला लोगो दिसेल. हां इथे हा तुम्हाला दिसतो आहे. ओके, आणखी एक गोष्ट मला डिस्क्लेमर सांगायचा आहे, तो म्हणजे रात्रीची वेळ आहे आणि मी आपला ॲक्शन कॅमेरा वापरतो आहे, गोप्रो. सो मला माहिती आहे की याची क्वालिटी तेवढी चांगली मिळणार नाही जेवढी सकाळी मिळते, त्यामुळे थोडं जर फुटेज चांगलं नाही आलं तर त्याबद्दल क्षमस्व, कारण मला माहिती आहे की रात्रीच्या वेळी प्रकाश अगदी जबरदस्त प्रकाश असेल तर चांगले व्हिडिओ येतात. अदरवाईज तुम्हाला माहिती आहे, तुमच्यातल्या बऱ्याच जणांना ॲक्शन कॅमेरे वापरलेले असल्यामुळे माहिती असेल की रात्रीच्या वेळी तेवढं चांगलं शूटिंग होत नाही. पण बघूया आता कसं फुटेज येतं, मी एडिटिंगला घेतलं की कळेल मला. राईट साईडला तुम्हाला आता मी घेऊन जातो इथून, आणि इथून बाजारातून तुम्हाला घेऊन जातो मी. अर्थात आता 8:15 वाजत आलेत, त्यामुळे बरीचशी दुकानं बंद झाली असतील आणि त्यात आणखी रविवार आहे त्यामुळे बरीच दुकानं ऑलरेडी बंद असतात. सो इथे हे जैन मंदिर नाही, हे राम मंदिर आहे आणि राम मंदिराच्या जरा पुढे, राम मंदिराच्या समोरच जैन मंदिर आहे आणि इथे राम मंदिर आहे. आणि हा पूर्ण रत्नागिरीचा बाजार, जुना बाजार म्हणूया आपण याला, कारण आता तुम्ही बघताय मारुती मंदिरला पण मोठ्या प्रमाणावर बाजार आहे, पण हा जो अगदी पूर्वीचा शहरांमधला आतल्या गलींमधला जो बाजार असायचा ना, जुना बाजार, तो तुम्हाला इथे दिसेल किंवा वर थोडं वर गेल्यावर उजव्या हाताने वर गल्ली जी आहे तिथे दिसेल. हा सगळा जुना बाजार आहे आणि मी मुद्दाम तुम्हाला थोडं आतून घेऊन चाललो आहे की मला ती तो भाग पण दाखवायचा आहे. थोडंसं सुटली गाडी. तो भाग पण इथे राधाकृष्ण मंदिर आणि दिसत आहे समोर आपल्याला, तो भाग पण मला दाखवायचा आहे जिथे रत्नागिरीतले हापूस आंबे मिळतात, रत्नागिरीतली सगळ्या प्रकारची फळं मिळतात. तर तुम्ही रत्नागिरीत कधी आलात तर तुम्हाला ते कळावं म्हणून मुद्दाम तिथून घेऊन चाललो आहे मी तुम्हाला. हे इथे मलुष्टांचं दुकान आहे आणि रवणा ट्रेडर्स वगैरे ही दुकानं, इथे बरेच स्वीट मार्ट पण आहेत फेमस या भागातले. आणि इथे थोडंसं ट्रॅफिक आता कमी आहे कारण रात्रीची वेळ आहे, पण तुम्ही सकाळी जर आलात तर मात्र खूप ट्रॅफिक मिळेल तुम्हाला. टू व्हीलर असेल तर बेस्ट, नसेल तर कुठेतरी चांगल्या ठिकाणी पार्क करा आणि अगदी चालत या बाजारातून फिरा, तुम्हाला सगळं काही विकत घेता येईल. आता ही जी गल्ली आहे ही वन वे आहे, लक्षात घ्या. आम्ही चाललो ते वन वेने चाललो, समोरून गाड्या यायला बंदी आहे. सो या गल्लीमध्ये थोडं इथे ट्रॅफिक आहे त्यामुळे थोडं थांबलो.
ओके, सुट्टी आता ट्रॅफिक. सो या गल्लीमध्ये तुम्हाला अगदी सगळ्या प्रकारची आंबा, फणस, काजू सगळ्या प्रकारची फळं मिळतील. आणि बऱ्यापैकी तुम्ही जर सकाळच्या वेळी आलात, अर्थात रात्रीच्या वेळी पण असतात असं काही नाही आहे, पण सकाळच्या वेळी जास्ती प्रमाणावर तुम्हाला मिळतील आंबे वगैरे. आता सीझन अर्थात संपत चालला आहे. आज 2 जून आहे, त्यामुळे स्टील तुम्हाला आंबे दिसत आहेत. बघा इथे आंबे आहेत, फणस पण आहेत, स्टील दिसत आहेत. आता अर्थात रेट खूप कमी झाला आहे. अतिशय अतिशय कमी छोटा रस्ता आहे, तिथे पण लोकांनी गाडी पार्क केली आहे. तर आपण आता हळूहळू ही गाडी इथून सुटते का पाहूया. सुटेल अंदाज आहे तेवढा, काही हरकत नाही. इतक्या वर्षाचं ड्रायव्हिंग केल्यानंतर असे अंदाज येतात आणि सुटली गाडी. ओके, सो मी काय सांगत होतो की तुम्हाला इथे आंबे खूप चांगले मिळतील. तुम्ही थोडंसं जर चालत आलात कुठेतरी गाडी पार्क करून, तर तुम्हाला अगदी व्यवस्थित घेता येतील, कारण फोर व्हीलर लावायची इथे काही कुठेही सोय नाही आहे. त्यामुळे तुम्ही बाहेरून पर्यटक म्हणून जर आलात, तर चांगल्या ठिकाणी आठवडा मार्केटमध्ये वगैरे वर तिथे पार्किंगची सोय आहे, तिथे पार्क करा आणि अगदी चालत इथे मस्तपैकी या. ही बघा, ही रस्त्यावरच कशी गाडी लावली आहे. काही बाबतीत आमच्याकडे शिस्त नाही आहे, हे मान्य केलं पाहिजे, बट स्टील ठीक आहे. बाकीच्या काही ठिकाणांपेक्षा नक्कीच ठीक आहे. कोकणातलं ट्रॅफिक आणि इथली लोकंसुद्धा मदत करणारी. आता तुम्ही बघितलं त्या व्यक्तीने किती मदत केली आपल्याला. सो नाव, आता आपण काँग्रेस भवनच्या जवळ आलोत आणि काँग्रेस भवनकडूनच आपण काय करू, लेफ्ट घेऊ आणि सरळ पुन्हा एकदा त्याच रोडला जाऊ ज्या रोडने आपण आत्ता आलो. ते गाई गुरं पण बसली आहेत. ही जुनी ओळख आहे रत्नागिरीची, ती अजून कायम आहे मित्रांनो. आणि इथे काही चांगली रेस्टॉरंट पण आहेत. मी अगदी काही नाव घेऊन कोणाला इथे बघा दिसत आहेत तुम्हाला, जाहिरात नाही करणार, पण बरीच इथे तुम्ही जर आलात या भागामध्ये, तर चांगली रेस्टॉरंट, कोकणी पद्धतीचं जेवण देणारी रेस्टॉरंट आहेत. अगदी मी काय ऑथेंटिक मालवणी म्हणणार नाही, पण कोकणी पद्धतीचं जेवण तुम्हाला इथे मिळून जाईल. आणि तशी बरीच रेस्टॉरंट आहेत. आता हा थोडासा काळोखाचा भाग आहे, इथे का काळोख एवढा झाला आहे कळत नाही, पण हे महाजन संकुल आहे, क्रीडा संकुल. इथे बऱ्याच क्रीडा स्पर्धा वगैरे होतात, सभा होतात, अनेक गोष्टी होतात, इव्हेंट्स होतात. सो तिथे थोडासा या भागामध्ये काळोख आहे. पण आता पुन्हा एकदा आपण त्याच हायवेला आलो, ज्या हायवेने मगाशी आपण खाली गेलेलो मार्केटमध्ये, त्याच हायवेला पुन्हा आलो आणि आपण त्याच भागाकडे पुन्हा चाललो, जिथून मी टर्न घेऊन, राईट टर्न घेऊन बाजारात गेलेलो. सो बघा, इथे आरती डायनिंग हे फेमस आहे, समोर दिसलं त्यामुळे मी लगेच नाव घेतलं. पण मी इथे अनेकदा जेवलो आहे आणि खूप चांगलं मालवणी जेवण इथे मिळतं एवढं मी तुम्हाला सांगू शकतो. इथे बघा, इथे हे सगळे आठवडा मार्केट म्हणतात या भागाला, इथे सगळे ट्रॅव्हल्स लागतात. तुम्हाला मुंबई पुण्याला जायचं असेल तर इथे समोरच तिकीट घ्यायला एजंट्स आहेत, त्यांच्याकडून तुम्ही तिकीट घेऊन समोर गाडीमध्ये बसू शकता. आणि मागच्या साईडला पण त्यांचं पार्किंग आहे आठवडा मार्केटच्या, तिथे तुम्ही गाडीमध्ये बसू शकता. सो रत्नागिरीत पर्यटक म्हणून जर आलात तुम्ही, तर तुम्हाला या ही ठिकाणं माहिती हवी जी मी सांगतोय तुम्हाला. आठवडा मार्केट म्हणा किंवा मुख्य मार्केट आहे, त्याशिवाय जिथे फळं मिळतात, आंबे मिळतात, ते मार्केट आहे. त्याशिवाय मारुती मंदिर हा भाग आहे. आता पुन्हा आपण तिथेच आलोत. हा बघा, इथून आपण मगाशी राईट घेतलेला, ओके, लाल परी पुन्हा एकदा दिसली. आणि मित्रांनो, आणि माझा व्लॉग मी आता संपवेन, पण संपवण्यापूर्वी 2 गोष्टी नक्की दाखवेन तुम्हाला. अर्थात ह्या भागातून आलो आहे आपण, क्रोमा दाखवायचा आहे आम्हाला तुम्हाला. इथे क्रोमा आहे हा बघा, आणि जरा पुढे गेल्यावर तुम्हाला मी KFCचा भाग दाखवेन. ओके, आता आपण आलो जवळपास आपल्या व्लॉगच्या एंडला आलोत. आपण पुन्हा एकदा त्याच रूटवर आहोत, मी फक्त तिकडून गेलेलो, आता येताना इकडून येतो आहे. सो माळनाका ह्या भागामध्ये मी आलो आहे आणि माळनाक्यामध्ये आता तुम्ही बघाल की जिथे डॉमिनोज आहे त्या ब्रिजच्या खाली, जे मी तुम्हाला 2 वर्षापूर्वी पण दाखवलेलं तेच ब्रिज बघा आलं पुन्हा, त्या ब्रिजच्या खालीच KFC आहे, नवीन ओपन झालं आहे आणि तिथेच डॉमिनोज आहे. सो जर तुम्ही रत्नागिरीला भेटा, आणि तिथे आतमध्ये आमंत्रण हॉटेल पण आहे, मालवणी पद्धतीचं जेवण पण तिथे मिळतं काही ठिकाणी, अजून एक हॉटेल आहे तिथे, त्यामुळे हे बऱ्याच गोष्टी इथे एकत्र तुम्हाला मिळतील. सो मित्रांनो, हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला सांगायला विसरू नका.
आणि जर हा व्लॉग आवडला असेल तर शेअर आणि लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.